श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी इथे जॉब लावला होता कारण मला अनुभव हवा होता. अँड अनुभव म्हणजे की बाहेरचं जग कसं आहे हे मला जाणून घ्यायचं होतं. पण शीतलताई यांनी इतकं म्हणजे माझे इतके लाड केले की मला असं वाटतच नाही की मी कुठे जॉबला आलो आहे. मला असं वाटतं की मी माझ्याच घरी आलो आहे, फक्त काम करतो आहे असं झालं. अँड आणि मी पहिल्या दिवशी जेव्हा आलो होतो त्यावेळेस शीतल मॅमने मला मुजरा कसा स्वामींना मुजरा स्वामींना मुजरा कसा करायचा हे शिकवलं. देन मी शीतलताईंनी मला गंध लावला आणि मला भाऊ म्हणून स्वीकारला. त्यावेळेस स्वामींनी फूल टाकलं आणि तेव्हा मला काही विश्वासच बसेना. मी म्हटलं की मॅडम असं कसं काय झालं. तर मॅडम म्हटल्या की मला मॅडम नको म्हणू, ताई म्हणून जा. आणि मग त्यांनी सांगितलं की फूल कसं पडलं, मीन्स त्यांचं जे अस्तित्व आहे, सॉरी जे जी मूर्ती त्यांच्या घरात आहे ती जागृत आहे. आणि दोन तीन दिवसाच्या अनुभवानंतर मला असं कळलं की बाकीच्या ज्या मूर्त्या आहेत त्यापेक्षा ह्यांची जी स्वामींची देवळात जी मूर्ती आहे ती जास्त जागृत दिसते. असं आणि त्या मूर्तीचं अस्तित्व जाणवतं की नाही का घरात खरंच अजून कोणाचा तरी वास आहे असं जाणून होता. स्वामी आहेत, स्वामी आहेत. हा आणि मग तू चालीसा वाचला, तुला स्वामीने फुल दिलं का? नाही, त्यावेळेस फुल नाही पडलं. का नाही पडलं सांग. आता मी तेवढ्या म्हणजे तेवढ्या पूर्ण इच्छेने स्वामीच्या सेवेत नाही. हा, स्वामींच्या सेवेत नाही असं म्हणता येईल, किंवा देवांच्या सेवेत नाही. म्हणजे देवाने स्वीकारण्यासाठी पण त्यांचं नामस्मरण गरजेचं आहे. हा, माझा सकाळी महालक्ष्मीचा काय अनुभव सांगशील? आज तुझा वाढदिवस आहे ना, आपण काय पूजा केली होती? आज तुझा वाढदिवस आहे आणि महालक्ष्मी आशीर्वाद देत आहेत का आपण बघू. आणि मी काय सांगून गेले, तर तुम्ही म्हटले होते की फूल पडेल, जास्वंदाचं फूल जे आहे ते हारावरून खाली पडेल, तुम्ही असं म्हटले होते. आणि थोड्या वेळानंतर ते फूल पण पडलं आणि तेच महालक्ष्मीने आशीर्वाद दिल्यासारखं झाला. पण भक्ती असल्यावरती देव ऐकतात की नाही? ऐकतात ना. तुला गंध लावताना कसं स्वामींनी की बाबा तू हनुमान चालीसा म्हणतो, माझ्या घरात हनुमानाच्या रूपात भाऊ आला म्हणून मी तुला ओवाळलं, तेव्हा स्वामींनी पण स्वीकार केलं ना. आणि आपला नियम कसा आहे, घरात आले की स्वामी नमस्कार मुजरा आणि मुजरा करायचा, जाताना नमस्कार आणि मुजरा करायचा, मुजरा करायचा. आणि तू, तुझे पप्पा डॉक्टर आहे, तुझी मम्मी ब्युटिशियन आहे, तर तू जॉब का करतो? मी जॉब अनुभवासाठी लावला होता की नाही का मला बाहेरचं जग कळेल, कळेल हा कसं काय ते. पण मला घरच्या सारखी माणसंच मिळाली, म्हणजे मी पडलो वेगळ्या हितासाठी होतो, म्हणजे जग कसं असतं हे जाणून घेण्यासाठी होतं. पण मला हे हा जॉब नाही म्हणता येणार, सेवा, ही सेवा स्वामींची. हो, ही सेवा मिळाली. आणि स्वामीच्या सेवेतनं खूप लोक तुला ओळखतात, परवा ताई काय म्हणले. म्हणजे मी अनुभवलंय बरेच लोक ओळखतात, त्यांच्या इथे कामाला, शीतलताईंच्या इथे कामाला ना असं पण म्हणून. आणि तुला प्रेमाने कसे विचारतात, चहा घेतो का? हो, चहा पाणी घेतोस का? म्हणजे जर मी कोणाच्या घरी गेलो पार्सल द्यायला जवळचे असतील तर ते आता अमेझॉन वाले कसे करतात की पार्सल घेतात, थँक्यू थँक्यू आणि दरवाजा लावतात. मला चहा पाण्यासाठी पण विचारलं. म्हणजे असं तुम्हाला कुठेच बघायला नाही मिळणार की आपण, म्हणजे मी त्या लोकांना पण कधी नाही भेटलो तरी ते मला चहासाठी थांबत होते. स्वामींवरती विश्वास आहे ना? हो, म्हणजे खूप स्वामींची सेवेकरी म्हटल्यावर तुला जेवण सुद्धा मिळणार. तुला परवा काय अनुभव सांगितला, आम्ही लोकांच्या घरी गेल्यावरती लोक आम्हाला दक्षिणा द्यायची पण आम्ही घेतली नाही का? तर आपल्या कष्टाचे आपल्याला स्वामी देत आहेत, तर नको, फक्त चहा पाणी विचारलं दिला, खूप समाधान नाही. म्हणजे स्वामी सेवेत जे सुख आहे ते कशातच नाहीये. अजून काय सांगशील यंग जनरेशनला, काय सांगशील यंग जन
यंग जनरेशनला आजकालची पिढी मोबाईल मध्ये, तू बघ तुझे पप्पा डॉक्टर आहे, मम्मी ब्युटिशियन आहे, तरी तू इथं सगळं काम करतो, मग तू काय सांगशील त्यांना की तू कॉलेज करता करता आपण पण अनुभव घेतला पाहिजे बाहेरचं जग कसं आहे. फक्त परिस्थिती नाही म्हणून जॉब करणं हे चुकीचे. आपली किती परिस्थिती चांगली असू दे, पण ह्या जगाचा अनुभव आपल्याला हवा ना, आला पाहिजे. आज तुझ्या घरी कशाची कमी नाहीये, तुझ्या सगळ्या पप्पांचा फोन आला, पप्पांनी काय कौतुक केलं, पप्पांनी काय कौतुक केलं, तू काय माझं काय कौतुक केलंस, तू तुझे पप्पा खूप बोलत होते. तुमचं कौतुक की तुम्ही घरचं सगळं बघून पण नियमितपणे युट्यूबवर व्हिडिओ टाकता, सारखं बोलता, म्हणजे तुमचं काम न थकता आहे. म्हणजे आता रात्री पण आणि तुमच्यामध्ये ही ऊर्जा कुठून येते मला असं वाटतं, तुम्ही रात्रीच्या लाईव्ह येता ना, नामस्मरण जे नामस्मरण करता ना, मला वाटतं त्यामुळे तुमच्यात इतकी ऊर्जा आहे की तुम्ही दिवसभर घराचे काम प्लस आपलं युट्यूबचं दोन्ही एकसाथ इझिली हँडल करता. इझिली मी हा शब्द वापरायला काय झालं, तुम्हाला ना आळस कंटाळा झोप झेटा कधीच नाही दिसत. आणि स्वामींचं आपण पॅकिंग करताना तुला काय शिकवलं मी, हा की आपण मूर्ती कोणाला पार्सल देत नाही, आपण त्या लोकांची सेवा करतो असं ह्या भावनेने मूर्ती पॅक करायची, स्वामी समर्थांचा फोटो टाकायचा, नमस्कार करायचा. जी मूर्ती पॅक करतोय ती जे तुमचे घरचे देवळात जे स्वामी बसते त्यांच्या त्यांच्या समोर ठेवून त्या मूर्तीवर हळदी कुंकू करून गंध लावून चाफ्याचं फूल ठेवायचं पॅक करताना. आणि काय प्रार्थना करायची पॅक करताना, की स्वामी तुम्ही तुमच्या भक्तांकडे सुखरूप पोचा. मग कशी सेवा लवकरात लवकर. आणि फक्त बिझनेस व्यवसाय नाही, तुला सांगितलं ना व्यवसाय नाही करत आपण, एक सेवा करतो. मग आणि सकाळी तुझे पप्पा म्हटले की तू एक रुपये मागायचा पॉकेट मनी मला कॉलवरती. हा तर पॉकेट मनीचं काय की सातवी ते नववी माझी पॉकेट मनी होती दर शनिवारी एक रुपये. जे दर शनिवारी आई मला एक रुपये द्यायची आणि शाळेच्या बाहेर आपलं टपरी असती नाही का, एक रुपयाची चकली, बांबू किंवा चॉकलेट, गोडफुट हे सगळं मिळतात. तर माझी म्हणजे मी एक वर्ष तर नाही का खूप मजा केली की नाही का सारखं खायचं, एक रुपये भेटलं की खायचं. पण आठवी पासून मी ते पैसे जमा करायला सुरुवात केली आणि माझी पॉकेट मनी मग नववी संपल्यावर वाढवली, जी केली दोन रुपये प्रत्येक सॅटरडे. आणि मग माझे पैसे पण भरपूर साठलेले आणि त्यामुळे मला ऍक्च्युली पैशांची किंमत कळली, पैसे काय असतात. माझे तुझे पप्पा खूप चांगल्या लेवलला डॉक्टर आहेत, मम्मी ब्युटिशियन आहे, तू म्हणू शकतोस मला महिन्याला 5,000 1,000 द्या ह्या वयात, पण तू तसं करत नाहीये. आणि तुझ्या सॅलरीचे विषय आला तर आम्ही अन्नदान करतो, तुला म्हटलं परवा, सांगतो तुझा अनुभव की तू का रडायचा अनाथाश्रममध्ये. पप्पा म्हटले प्रत्येक बर्थडेला आम्ही अनाथाश्रमात जायचो, पण हा रडायचा, तुला कशाच दुःख व्हायचं एवढं. मला त्या लहान मुलांकडे म्हणजे लेकरांकडे बघून दुःख व्हायचं, कारण नाही का कपडे नाही की आई वडील नाही, आपले सगळे शॉप पूर्ण होतात तरी आपण इथे मारलेले माझल्यासारखे करतो, मग त्या गोष्टीचा वाईट वाटायचं. म्हणून मी शक्यतो अनाथ आश्रमामध्ये जायचं टाळायचो, कारण मला त्या मुलांची फी द्यायची. मग आपण अनाथाश्रममध्ये तुला म्हटलं आम्ही अनादान करणार आहे, तर तू काय म्हटला माझा पगार झाला की. हो माझा पगार झाले मीही अन्नदान करणार आहे. आणि तसंच माझं काम कसं आहे, 24 तास चालू असतं की नाही काम आपलं, म्हणजे आपण आपल्या घरापेक्षा जास्त स्वामी सेवेला वेळ देतो. रोजचं तुमचं हे की 1:30 वाजता झोपता, पण तरी सकाळी 9 वाजता तुम्ही उठलेला असता, सगळी कामं करून आटपून पूजेला बसलेला असता. आपल्या घरामध्ये सगळ्यात महत्वाचं काय असतं, स्वामींची पूजा. स्वामी आहेत की नाही साक्षात,
आहेत ना सारखं जाणवतं तुला घरात ज्यांना वाटत ना स्वामी ज्यांना स्वामींच्या अस्तित्वावर डाऊट आहे त्यांनी तर येऊन बघावं की असं वाटतं ह्या घरात काहीतरी म्हणजे कोणतरी आहेत कोणतरी आहेत तिथे अस्तित्व माणसाचं कसं अस्तित्व कळत आपल्याला तसं पण हे प्रत्येक जण म्हणत की आम्हाला का अनुभव येत नाही तर प्रत्येक जणांनी अशी सेवा केलं त्यांना येणार ना अनुभव हो स्वामीशी आपण कसं बोलतो मी तुला काय म्हटलं तू आमच्या घरी जॉबला येत नाही किंवा आमच्याकडे कोणाकडे येत नाही तुला काय सांगितलं तुला मी म्हटलं ना की आमच्या घरी तू जॉबला येत नाही किंवा आम्ही तुला कामाला घेतलेलं नाहीये तेव्हा तुझं वाक्य आमचं वाक्य काय होतं तुला तू स्वामींच्याच जॉब हो तू स्वामींच्या सेवेसाठी आलाय आणि स्वामींच्या इच्छेने आलाय हे तुमच्या सुरुवातीपासून वाक्य राहिले आमचं काहीच नाही हे स्वामी मूर्ती वगैरे आमचं काहीच नाही आणि तुझे पप्पा सकाळी म्हटले की माझा मुलगा एका योग्य ठिकाणी अनुभवासाठी कामाला जातो असं मी म्हणत नाही पण चांगल्या लोकांच्या सानिध्यात गेला त्याचं काहीतरी चांगलं घडेल तुझे पप्पा पण काहीतरी सुरुवातीला काहीतरी साईबाबाच्या फोटोचे जॉबला गेलते ना तुझ्यासारखं तो अनुभव सांग जेव्हा माझ्या वयाचे होते हा त्यावेळेस म्हणजे त्यांची परिस्थिती वाईट होती तर त्यावेळेस ते माझ्या वयाचे असताना साईबाबांच्या ज्या फ्रेम्स आहेत म्हणजे साईबाबांच्या फ्रेम्स आहेत त्यांना बॉर्डरिंग द्यायचं काम करायचे अशा कारखान्यात ते कामाला होते आणि ते म्हटले की तुझ्या आयुष्याला लवकरच वळण लागेल कारण मी पण ह्याच वयात कामाला लागलो होतो देवाच्याच कामाला कार्याला आणि बाकी पहिल्याच दिवसापासून कसं ट्रीट केलं हे सांगायचं गेलं तर जेव्हा पण मी जेवायला बसायचो तेव्हा म्हणजे ताई कधी वेगळ्या नाही बसल्या ते मला थांबवायचे की थांब माझ्यासाठी आपण दोघं सोबत जेऊ आणि नेहमी त्यांनी जी भाजी केलेली असेल ती मला आणून द्यायचे की जेणेकरून मला दोन भाज्या मिळतील आणि काल परवा तर मी पैसे सॉरी माझी आई बाहेर गेली होती आणि मला पैसे दिलेले की नाही का मिसळ वगैरे खाऊन ये बाहेर पण मी जेव्हा सांगितलं की मी मिसळ खायला चाललो आहे तर ताई म्हटलं का तर मी म्हटलं की नाही का माझी आई गावाला गेली आणि तिने पैसे दिले तर ताई मला म्हटल्या की नको जाऊ मी तुझ्या वरच्या चपात्या करते चार ते पाच चपात्या त्यांनी मला लाडाने खाऊ घातल्या ते मी तर दोन चपात्याच नको म्हणत होतो पण त्यांनी मला एक अजून एक चार चपात्या खायला घातल्या आणि दर दिवशी सोबत बसतात जेवायला आणि मला असं एकटं वाटतच नाही त्यामुळे आणि स्वामींच्या घरातल्या भाजीला चव कशी असते हा चव एक नंबर मला पावटा आतापर्यंत मी खाल्लेला पावटा वाटाण्याची भाजी आणि आज मी फ्लावर खाल्ली फ्लावर मी खात नाही जनरली पण मला आज भाजी खूप आवडली त्यांची खूप मस्त झाली होती आणि विशेष म्हणायचं झालं तर ताई यूट्यूबचं एवढं करतात पण त्याच्यातला वेळ काढून इतकं म्हणजे नाही का घरचं काम राहू नाही देत जसं जेवण बनवणं भांडी घासणं कपडे धुणं हे सगळं म्हणजे चालूच असतं ते थांबत असणार भांड्याला मावशी आता भेटली आपल्याला हो हा त्यांना काय शिकवलं नमस्कार स्वामींना करायचा म्हणजे ह्या घरात प्रत्येक दिन येईल त्याला आपण काय सांगतो स्वामींना नमस्कार पहिला स्वामी नमस्कार करायचा कारण तुम्ही त्यांच्या कृपेने आला तुम्ही आणि ते स्वामींचं घर आहे आपल्या घरी जे येणार आहे ते कसे विचारतात स्वामी आत येऊ का हो नियमच आहे स्वामी आत येऊ का आणि आले पहिले पावलं स्वामींकडं आणि आम्ही आज हा आज जरा बाहेर काम होतं आमचं आणि त्यासाठी आम्ही टूर्स अँड ट्रॅव्हल्सला गेलो होतो कारण आम्हाला एकाचं पार्सल नाही का पार्सलचा काहीतरी इश्यू होता संभाजीनगरचा तो पार्सल होता मग ताई म्हटल्या की आपण दोघं भाजी घ्यायला जाऊ एक पाच मिनटाचं काम आहे मी म्हटलं ठीक आहे मग आम्ही ज्यावेळेस भाजी घ्यायला गेलो त्यावेळेस ते जे भाजीवाले होते ते म्हटले की नाही का अजून जरा एक्स्ट्रा भाजी घ्या पण ह्याचे पैसे नका देऊ का तर
शीतलताई त्यांना तीन तीन किंवा अधिक वर्षापासून ओळखतात आणि ते प्रत्येक भाजी आहे ना एक्स्ट्रा द्यायचे का तर शीतलताईंचं लोकांसोबत असं बॉन्डिंग आहे की जेणेकरून लोक स्वतःहून स्वखुशीने ते भाज्या देतात आणि त्यांचं पण नातं आपल्या घरच्यासारखं आहे ते पण भाजी जास्त देतात हे हाच विचार करून की आपली भाजी स्वामींच्या घरी चाललेली आहे आणि आज जाताना ते म्हटले की आज वांग्याची भाजी बनवा आणि स्वामींना माझं नाव सांगा तर म्हणजे शीतलताई ज्यांना ज्यांना भेटतात ते सर्व लोक त्यांची स्वामींवर श्रद्धा आपोआप येऊन जाते आणि ताईंमुळे स्वामी सेवेत अजून लोक वाढतायत कारण आम्ही जिथून भाजी घेत होतो तर बाजूचा एक बटाटावाला होता तो म्हटला की नाही ताईंमुळे तो पण स्वामी सेवेत आला आणि त्यांनी कांदे बटाटे हे पॅक करून ठेवले कारण त्याला माहिती आहे की शीतलताईंना काय हवं आहे मग तुझा आज वाढदिवस आहे केक आणायचा होता नाही नाही नको नको आधीच तुम्ही मला दर दिवशी ऑलमोस्ट दर दिवशी जेवायला देता आणि त्याच्यात अजून तुम्ही म्हणताय केक आणायचं बर्थडे ना तुझा हो बर्थडे पण बस किती तुझे पप्पा म्हणले की आमचा मुलगा आहे ना खूप प्रामाणिक आहे खूप स्वाभिमानी आहे आणि त्याला तुमच्या जॉबची खूप आवड लागली म्हणजे स्वामी आहेत म्हणून कदाचित असेल पप्पा म्हणले सुट्टी घेऊ आज ना मी लवकर येतो हो आज म्हटले ते सुट्टी आणि तू काय म्हटला नको माझी इच्छा नाही इच्छा नाही म्हणजे त्याला पण आवडते पळत पळत येतो सकाळ सकाळीच आणि सायकलीवर येतो बरं का आमचा हा गाडी का नाही आणत आवडते पण तेच आता किती वेळ अवलंबून राहायचं घरच्या तुला मी ज्याच्याशी टीका लावला ना तुला आज सांगते मी एवढे दिवस बोलले नाही तुला ज्याच्याशी मी स्वामींसमोर पहिल्या दिवशी टीका लावला तू माझा भाऊ आहेस आणि स्वामीने फुल दिलं तू इथं त्या दिवशी बसला होता तेव्हा साक्षात मला स्वामी दिसले होते म्हणजे तुझं शरीर आहे पण तुझ्यामध्ये कधी स्वामी वास करत दिसतं मला म्हणजे देव आपल्या आसपासच असतो पण स्वामी आहेत जाताना पण स्वामी साईडला तू आलेला माझा वाढदिवस आहे मग तुझ्याकडून एकदा नामस्मरण घ्यायचंय हनुमान चालीसा घ्यायचंय तू नवीन सेवेकरण काय सांगशील श्रद्धा केल्यावरती स्वामींची प्रचिती येते ना लोक मला म्हणतात ना की शीतलते तुमच्याच घरात स्वामी जिवंत म्हणता फुलं टाकतात का टाकतात तू काय सांगशील बरेच लोक म्हणतात की शीतलताईंच्या इथे स्वामी का वास करतात तर याचं मुख्य कारण म्हणजे की शीतलताई 24 तास स्वामींची भक्ती करतात आणि घरी सगळ्यात आधी जेवण असो चहा असो काही असो ते आधी समर्थन स्वामी समर्थांना दाखवतात स्वामींना दाखवतात आणि त्यामुळे कदाचित स्वामी इतके जागृत आहेत त्यांच्या घरात कोणतीच गोष्ट ही त्यांची स्वामींशिवाय होत नाही तू आला तुझी ओळख करून दिली स्वामींशी स्वामी हा अभिषेक आहे मग लोकांना खूप प्रश्न असतात ना की मग आपण सुद्धा आपल्या मुलाला आपल्या आई वडिलांशी बोलतो आपण स्वामींशी बोलतो ना तू पण हसला असेल सुरुवातीला नाही हसायचं काय की शीतलता एवढं का स्वामींशी बोलती नाही म्हणजे शीतलताई स्वामींना एक मूर्ती म्हणून नाही पूजत तर माणूस म्हणून पूजतात आपल्या घरातली व्यक्ती सेवा करतात म्हणजे की प्रत्येक गोष्ट स्वामींकडे जाऊन सांगायची प्रत्येक गोष्टीत त्यांना म्हणजे त्यांच्या तोंडा सारखं नाव असतं स्वामींनी हे केलं स्वामींनी ते केलं स्वामींच्या कृपेने तू आला स्वामी 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 तुम्ही आणि तुम्ही जर थकलेले असता तर श्री स्वामी समर्थ फक्त बोलत राहा नाही ती पॉझिटिव्हिटी आली ना तुमच्या शरीरामध्ये आता जसं शीतलताई आता मी
मी स्वामी समर्थचं जप नाही करत, पण त्यांच्या तोंडून इतक्या वेळा ते नाव ऐकतो की ती पॉझिटिव्हिटी अचानकच येते. का तर त्या शब्दामध्ये खूप ताकद आहे. आळस नाहीयेत काही, आळस नाहीयेत काहीच काहीच नाही, कारण स्वामींचं नामस्मरण अखंड चालू असतं. तसंच आपण ट्रॅव्हल्स ऑफिसला गेलो तर काय सांगेल ट्रॅव्हल्सवाल्याला, आपण आमचे स्वामी आहेत त्याच्यामध्ये. आणि आमच्या स्वामींमुळेच कसं असतं की एक लोकांची अटॅचमेंट किंवा एक इमोशनल असतात की स्वामी घरी येणार, आगमन होणार. आपण आज 3 वेळा गेलो ट्रॅव्हल्स ऑफिसला, म्हणजे मूर्ती पोहोचवणं पण एवढं सोपं काम नाही प्रत्येकाला वाटतं. प्रत्येकाला वाटतं सोपं आहे, पण तू पॅकिंग करतो, एक मूर्ती पॅक करायला किती वेळ लागतो? छोटी 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 मूर्ती म्हणजे 5 इंची ती पॅक करायला अर्धा तास लागतो जवळजवळ, आणि मोठी मोठी मूर्ती पॅक करायला जवळजवळ 1 तास निघून जातो. पण लोकांना ती घरपोच मिळतं, आणि काही लोक वाटतं की इझी आहे काम, पण हे इझी आहे का? तू बघतोय आम्ही रात्रभर कुठं कुठं जातो, कसं कसं करतो. जाऊ दे, तुझा बर्थडे आहे ना आज, सगळ्यांना सांग मला छान छान आशीर्वाद द्या. देणार ना, सगळे आशीर्वाद देणार, तुझ्या चांगल्या इच्छा पूर्ण होणार. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू, प्लीज त्याच्या चरणी प्रार्थना. सगळ्यांना सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आमचा अभिषेक लाजर आहे बरं का, आता एका ताईच्या घरी चाललाय. ताईनी सांगितलं ना आवर्जून ये आमच्या घरी, तुझा बर्थडे. काय म्हणलं ताई, विश केलं तुला? हा, मी एकदा त्यांच्या घरी पार्सल द्यायला गेलो होतो, ते माझ्या घराजवळच राहायचे, आणि गेले गेले तर मी म्हटलं त्यांना की स्वामींचं पार्सल, तर ते म्हटले की हो आम्ही ओळखतो तुला, तुम्ही सॉरी ओळखतो तुम्हाला, तुम्ही चहा घेणार का, चहा पाणी घेता का जरा? म्हणतात नको नको थँक्यू. तर अशी ट्रीटमेंट पण मिळते आपल्याला लोकांकडून, म्हणजे हे सोपं नाही. सोपं नाही, आजकालचं जग हे स्वार्थी म्हटलं बे, कोणी पाणी विचारत नाही, कोणी पाणी विचारत. पण आज एवढं स्वामींमुळं लोक विचारतात, म्हणजे आपली माऊली आहेच गोड, आणि आपली ओळख ही स्वामींच्या नावानच झाली. आपलं असं काही नाही जगात, नेहमी तुला म्हणतो ना आमचं काही नाही बाबा, आणि आपलं अन्नदान पण करायचंय. म्हणजे काय तुम्ही आमच्याकडनं मूर्ती घेताय, सामान घेताय, त्यातून तुमचा भाग हा अन्नदान सेवेसाठी जातो, प्रत्येक महिन्यात जातो. पण आम्ही कधी आजपर्यंत व्हिडिओ अपलोड नाही केला, कारण ते मला ती मुलं बघून वाईट वाटतं, योग्य वाटत नाही. पण ह्यावेळेस नक्की आपण अभिषेक सगळ्यांपर्यंत व्हिडिओ बनवू, आपण जेव्हा अनाथ आश्रमाला जाऊ. समर्थ चॅनल लाईक सबस्क्राईब करा. झालं, सर्वांना श्री स्वामी समर्थ चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नक्कीच. सांगितलं, आता तुला बघून सगळे लाईक सबस्क्राईब करणार चॅनलला. हा भाव आहे बरं का आपल्या सगळ्यांचा, अभिषेक दादा. कसं अभिषेक दादा आला का असे सगळे विचारतात. चला आता अभिषेक चाललाय बर्थडे म्हणून बरं का त्याच्या घरी लवकर. काम अर्धा सोडत चाललं असं वाटतं. नाही नाही, कर स्वामी नमस्कार, मुजरा कर स्वामींना छान. श्री स्वामी समर्थ. तुला असं वाटतंय का तू अर्धवट काम सोडून चाललंय? म्हणून मी न मुजरा करता मी घालेलं चुकून. नाही नाही, चल वाढदिवस खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. अरे केक आणला असताना रे? नाही, कधी उद्या कापू आपण. चला अभिषेक. अभिषेक कडून आजकालच्या पिढीला किंवा आजकालच्या जनरेशनला खूप काही शिकण्यासारखं आहे. तुम्ही बघताय वयाने लहान आहे, त्याचं वय 21-22 आहे, आणि पप्पा त्याचे डॉक्टर आहेत. सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आई ब्युटिशियन आहे, तरी सुद्धा खूप छान असे संस्कार अभिषेकवरती त्याच्या आई वडिलांनी केलेले आहेत. कारण समोरच्याचा रिस्पेक्ट करणं, समोरच्यावरती प्रेमाने राहणं, एखाद्याला जीव लावणं हे अभिषेककडून शिकायचं. आणि अभिषेक आमच्या घरी आला ही स्वामींची कृपा मी समजते, कारण खूप छान मुलगा आहे. तुम्ही तर बघितलंच आहे, थोडं बोलता येत नाही, अडकळतो. म्हणजे कसं पहिल्यांदा तो कॅमेरा समोर आलाय, त्यामुळे त्याला काय बोलू आणि काय नको असं झालंय. आणि सांगण्याचा उद्देश काय आहे की जॉब हा फक्त परिस्थितीमुळेच करावा असं काही नाहीये. आमच्या घरी परिस्थिती नाही म्हणून आम्ही कामाला जातो असं नाही, तर जॉब हा अनुभवासाठी करावा की बाहेरची दुनिया कशी आहे, बाहेरचं जग कसं आहे हे आपल्याला बघायला मिळतं. तो अनुभव घेण्यासाठी आमच्याकडे आला. आणि तो म्हणतो की ताई मला वाटतं की मी माझ्या घरीच वावरतोय, म्हणजे अभिषेक असा जॉबला आहे असा मी ट्रीट करत नाही. तो म्हटला की काहीतरी विषय झाला म्हणे पगार देणार आहेत नाही का तुम्ही ताई, मग मी काम खूप करतो तुमचं, किंवा मी काम केलं पाहिजे. कारण मग त्याला मी एकच सांगितलं की बाबा पगार देणारे आम्ही तुला कोणी नाहीये,
तुझी निवड स्वामींनी केली, तू स्वामींच्या घरामध्ये आलायस, त्यामुळं स्वामी तुझं जे करायचं ते स्वामीच करतील. तर बघा असं आपलं जे घर, म्हणजे तू प्रत्येक वेळेस म्हणता ना मला की ताई तुम्हाला स्वामींचे अनुभव येतात, तुम्हाला स्वामींची प्रचिती येतात, काही जे नास्तिक लोक आहेत निगेटिव्ह ते सुद्धा स्वामीवर सुद्धा माझ्या शंका घेतात. तर त्यांना हे सांगणं आहे की तुम्ही माझ्यासारखी सेवा 2 वर्ष करा, तुम्हाला 1 महिना अनुभव अजिबात मिळणार नाही, तुम्हाला 2 महिना अनुभव येणार नाही, तुम्हाला 6 महिना अनुभव येणार नाही. पूर्ण मन लावून 2 वर्ष स्वामींची सेवा, घरातली एक व्यक्ती, छोटं बाळ किंवा आपल्या घरातले एक थोर वडील व्यक्ती म्हणून तुम्ही सेवा करा. नाही तुम्हाला अनुभव आला तर मला सांगा, कारण मी माझं यूट्यूब चॅनल सुद्धा बंद करेन. एवढी मोठी प्रचिती, एवढी मोठी ताकद स्वामी माऊलींच्या सेवेत आहे. कारण कसं असतं, आमची सकाळच त्यांनी सांगितलं, तो 9 वाजता येतो, त्याच्या अगोदर आमच्या घरातलं सगळं झालेलं असतं, ऑलमोस्ट पूजा असेल, स्वयंपाक असेल, घर साफसफाई असेल, आणि पहिला चहा आमचा स्वामींना असतो. रात्री तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं की रात्री मला यायला खूप वेळ झाला, त्यामुळे स्वामींचं मला स्वेटर किंवा रात्रीचे वस्त्र घालायला जमलं नाही, कारण खूप बाहेर थंडी होती. पण त्या नमस्कार केला पण लक्षातच नाही आलं की स्वामींचे वस्त्र बदलायचे आहेत. आणि स्वामींनी बघा सकाळी स्वतः टोपी काढून तिथं ठेवली होती शेजारी. शॉर्ट व्हिडिओ तुम्ही माझा आजचा नक्की चेक करा, शॉर्ट रील्सला तुम्हाला बघायला मिळेल. कारण देवाचं अस्तित्व जर तुमच्या घरामध्ये असावं असं प्रत्येकालाच वाटतं. आमच्या घरामध्ये कोणी पण येऊ दे, भक्तीताई असेल, जे जे आमच्या जवळचे कालिंताई असेल, भाजीवाले काका असतील, दूधवाले काका असतील, फळवाले काका असतील, तसंच आमच्या जवळचे काका आहेत, त्यांचं कपड्याचं शॉप आहे, ते मला मुलगी मानतात. म्हणजे जे जे लोक आमच्या घरी येतात त्यांना आमच्या घरी असं जाणवतं की कोणतरी व्यक्ती आहे, की तो 24 तास तुमच्या घरात फिरतो असं प्रत्येकाला भास होतो. आता अभिषेक तर स्वामी सेवेकरी नाही आहे, तर सो तो म्हटला की इतर मूर्त्या ताई आणि स्वामींची मूर्ती यात खूप फरक आहे. तर असं का? तर म्हटलं हे इतर मूर्त्या फक्त मूर्त्या आहेत, त्याच्यामध्ये प्राणप्रतिष्ठा करून सेवा करावी लागते. आपण तुमचा प्रश्न असतो ना मला की तुमची मूर्ती जिवंत दिसते, तुमचे भाव एकदम कोरीव आहेत, साक्षात स्वामी बसले असं का वाटतं? कारण तुम्ही सुद्धा माझ्यासारखी माऊलींची सेवा करा, तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यात खूप काही गोष्टींचा त्याग करा, तुम्हाला स्वामी नक्की भेटतील. आपण उठणार 9-10 वाजता, आपण नाश्ता करणार, चहा पिणार, खाणार पिणार आणि मग देवाकडे जाणार, असं नाही चालत. आधी पोटोबा नंतर विठोबा, कारण देवाचं पावित्र्य तेवढं पाडावं लागतं. बरेच आता नॉनव्हेजचे विषय असतात ना लोकांचे, मला की नाही तुम्ही नॉनव्हेज खाऊन सेवा करा असं का सांगत नाही, कारण मी कुणाला खोटं नाही सांगू शकत. तुम्ही जेवढं पावित्र्य पाळाल, जेवढी सात्विकता पाळाल, स्वामी नॉनव्हेज खाणाऱ्याला दर्शन देत नाही असं नाही, स्वामी नॉनव्हेज खाणाऱ्यांची इच्छा पूर्ण करत नाही असं नाही, करतात स्वामी, त्यांना सुद्धा स्वीकारतात, नाही स्वीकारत असं नाही, त्यांची सुद्धा सेवा स्वामी स्वीकारतात. पण जर स्वामींना घरामध्ये अनुभवायचं असेल साक्षात, तर तुम्हाला काही नियम पाळावे लागतात. तुम्ही मंदिरात जाता, मठात जाता, खूप कुठे कुठे जाता, स्वामी तुमच्या सोबत आहेत आणि कायम असणार हे मी तुम्हाला सांगते, का तुम्हाला सुद्धा स्वतः प्रचिती येते. नॉनव्हेज खाता म्हणून तुमची स्वामी सेवा स्वीकारत असं नाही, नॉनव्हेज खाता म्हणून स्वामी तुमच्या सोबत नसतात असं नाहीये. स्वामी सगळ्या भक्तांवरती समान प्रेम करतात, पण त्याच घरी स्वामी वास्तव्य करतात ज्या घरी तेवढी पावित्र्यता असते, तेवढी सात्विकता असते आणि तेवढं स्वामी माऊलींचं सेवा होते. जसं की चोळाप्पा महाराज, स्वामी चोळाप्पा महाराजच्या घरी राहून सगळ्यांचा उद्धार करत होते. तुम्ही बघितलं, स्वामींनी मुस्लिम कुटुंबात सुद्धा जाऊन जेवण केलं. किंवा स्वामींनी बघा, त्या एक दादा होते आणि चोळाप्पा ह्या दोघांच्या घरी जेवणाचं बेत होता, पण स्वामींनी विचार केला की मी ह्याच्या चोळाप्पाच्या घरी जीव का त्यांच्या घरी जीव, जे मुस्लिम बांधव होते. स्वामीने एक ताट घेतलं आणि एका ताटात बसून स्वामी आणि ते दोघं जेवले. म्हणजे स्वामीने भेदभाव नाही केला, पण स्वामी राहिले शेवटपर्यंत कोणाच्या घरी? चोळाप्पा महाराजांच्या घरी. कदा त्यांची तेवढी सात्विकता त्यांनी पाळली, किंवा त्यांच्या घरामध्ये स्वामी स्वतः जेवायचे, स्वामी स्वतः राहायचे, जी काही येसू ताई आहे तिला स्वामी स्वतः पाणी भरू लागायचे, स्वामीने येसूचं बाळ स्वतः हातामध्ये घेतलं, स्वतः त्या बाळाचं पालन पोषण केलं. का गं, तू आईला खूप त्रास देतेस, तू खूप आईला रडतेस, मग आपलं नशीब असावं लागतं. स्वामी आपल्या घरात राहून जगाचा उद्धार करण्यासाठी आपण पण तेवढी सेवा, तेवढी भक्ती मनापासून केली पाहिजे. कारण आमच्या आयुष्यामधलं बघा, खूप काही नाहीये, किंवा हे जे कार्य चालू झालंय हे स्वामींचा आशीर्वाद म्हणून आम्ही चालू केले. खूप लोक त्रास पण देतात आम्हाला, पण त्याचं उत्तर आमचे स्वामी माऊली स्वतः त्यांना देतात. कारण कसं असतं की स्वतः जर भगवंत ज्या व्यक्तीसोबत असेल, किंवा स्वतः भगवंत जर त्यांच्या घरात वास करत असेल, तर तुम्ही आम्ही बोलणारे कोण? कारण स्वतः स्वामी ठरवतील योग्य काय अयोग्य काय. कारण स्वामींना सगळं माहिती आहे, कर्म कोणाचं कसं आहे, कोण काय करतो, कोण काय नाही करत. कारण आम्ही मेहनत करतो, आम्ही कष्ट करतो त्या गोष्टीसाठी आणि तुमच्या घरापर्यंत त्या गोष्टी पाठवतो. तर एक मूर्ती पोचली नाही, तुम्ही दुकानात जाऊन ती मूर्ती घेऊन येऊ शकता. किंवा खूप काही गोष्टी अशा असतात, प्रत्येकावरती आमची जबरदस्ती कधीच नसते. ज्याच्या ताईंनी कुठून कुठून मूर्त्या घेऊन आल्या, त्यांनी सुद्धा आमच्याकडे वस्त्र घेतले, सामान घेतलं
आम्ही असं कोणाच म्हणत नाही की तुम्ही इथूनच घ्या, तुम्ही तिथून. शेवटी कसं आहे, प्रत्येकाची श्रद्धा आणि स्वामी कोणाला कुठं जाऊन घेण्यास सांगतील हे फक्त माऊलीनाच माहित असतं. स्वामीने कुठून यावं हे सुद्धा माऊलीच ठरवतात, आपण कोणीही नसतो ठरवणारे. पण आम्ही त्यांच्यापर्यंत वस्त्र, स्वामींचा फेटा, पगडी सगळं आम्ही पाठवतो, कारण आम्हाला माऊलींची फक्त सेवा करायची, माऊलींना जे वस्त्र घालायचे असतील ते त्यांच्यापर्यंत पोहोचवायसाठी आमचं कार्य आहे हे, आणि ते आम्ही मनापासून करतो. आणि कोणतेही प्रॉडक्ट घेण्यासाठी कधी जबरदस्ती नसते. प्रत्येक जणच आपल्या उपजीविकेसाठी जसं की व्यवसाय करतो, जॉब करतो, नोकरी करतो, बिझनेस, कुणी काही ना काही करतो, कुणी युट्यूब चॅनल काढतो त्याच्यावरून त्यांची इन्कम चालू असते. मग प्रत्येकजण जर आपल्या पोटासाठी पैसे कमवतो किंवा आपल्या उदरनिर्वाहासाठी जॉब करतो, नोकरी करतो, तर मग मी देवाचं सामान तुमच्यापर्यंत पोहोचवते तर मी चांगलं काम करते ना, वाईट काही काम करत नाही ना. पण नेहमी चांगल्या कामाला विरोधक असतात हे खूपदा अनुभवले. पण स्वामींच्या सेवेतून एवढं चांगलं कार्य घडतं, एवढे चांगले सेवेकरी घडत आहेत, ही काही वाईट गोष्ट नाही ना. चांगलं शिकवणारा व्यक्ती खूप कमी भेटतो, कारण आपली सेवा बघून चार लोक सेवेत येत आहेत, करत आहेत. म्हणजे दारूच्या नादी लागले, कशा कशाच्या नादी लागले, व्यसनं लागली, ती व्यसनं सुटून सगळे स्वामींना पूर्ण स्वामींच्या चरणाशी राहिले, ही काही वाईट गोष्ट नाही असं मला वाटतं. त्यामुळे बघा, स्वामींचा आशीर्वाद आहे असं मी वाक्य बघा कालच्या व्हिडिओमध्ये बोलली आहे. तसंच परवाच्या व्हिडिओमध्ये बोलता बोलता स्वामींचा आशीर्वाद हे वाक्य बोलल्या बोलल्या स्वामींनी फुल टाकली. म्हणजे स्वामी मी जे बोलते ते स्वामी प्रत्येक गोष्ट ऐकतात. सकाळीच म्हटलं की आई लक्ष्मी देवी स्वामी आज अभिषेकचा वाढदिवस आहे आणि त्यांना मी एक तुपाचा दिवा लावला. जसं की आपली व्यवसायाची रूम आहे पाठीमागं, म्हणजे आमचा 2 BHK आहे आणि पाठीमाग गार्डन, तर ते व्यवसायाच्या रूममध्ये मी माता लक्ष्मीचा फोटो ठेवलाय, कस्तुरीची बॅग ठेवून, अत्तर ठेवले त्यांचं आवडतं गुलाब मोगरा, त्यांना हार घातला गजरा आणि एक फुल ठेवलं लाल, आणि म्हटलं आज अभिषेकला आशीर्वाद द्या. तर मी गेल्यानंतर दिवाळीवर पटकन ते फुल पडलं. म्हणजे बघा, माझ्या वाक्याला महत्व आहे असं मी म्हणणार नाही, पण मी मनापासून जेव्हा देवाजवळ प्रार्थना करते तेव्हा देव पण ऐकतात. आणि देवांना जागृत करण्याचं, देवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी काय करावं लागेल, तर कंटिन्यू आपण आपल्या मुखातून त्या देवाचं नामस्मरण किंवा त्या देवाची आराधना चालू ठेवायची. आमचं ते स्वामींचं काम चालू असतो, पण कंटिन्यू स्वामींचं, स्वामी असं झालं, स्वामी तसं झालं, हा स्वामी कृपेने आम्हाला भेटला, स्वामी कृपेने आम्ही तिकडे गेलो, स्वामी माऊलीमुळे आमच्या घरी हे आले, स्वामी माऊलीमुळे त्यांनी आम्हाला हे दिलं. म्हणजे प्रत्येक शब्दामध्ये स्वामी असतातच, स्वामींशिवाय कोणता शब्द घरात नसतो. स्वामींना चहा द्यायचंय, स्वामींना दूध द्यायचंय, कोणी जरी भांडण जर केलं किंवा कोणी वाईट बोललं तरी सगळ्यात अगोदर जाऊन स्वामींना सांगायचं की स्वामी ह्या या व्यक्तीने मला खूप त्रास दिला, अशा अशा व्यक्तीने मला असं केलं. आणि कोणी जर छान दिलं, आता एका ताईंनी बांगड्या दिल्या, तो परवाच्या व्हिडिओमध्ये दाखवल्या, मॅचिंग नाही आहेत पण तिने प्रेमाने दिल्या, त्यामुळे मी आज सकाळी घातल्या. आणि ते ताईंची इच्छा होती की बघा मी सकाळच्या व्हिडिओमध्ये गजरा लावलाय, आणि मी बाहेर गेले होते त्या कुरिअर ऑफिसला, मी आणि अभिषेक, तर त्या ताईंची इच्छा होती की शीतलताई तू असं छान लक्ष्मीसारखा सजून व्हिडिओ करत जा, जसं की डोक्यामध्ये गजरा, छानशी साडी, हळदी कुंकू, हातामध्ये बांगड्या, असं तुला आम्हाला बघायला आवडेल. तर त्यांची एक इच्छा होती ताईंची, आणि त्या बांगड्या त्यांनी मला गिफ्ट परवा दिल्या, त्यांचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड होईल. त्यांना सुद्धा स्वामींनी आशीर्वाद दिला त्यांचा लाडवाच्या ताटामध्ये फुल टाकून, त्या स्वतः सांगतील कारण त्या स्वतःच त्या देवघरासमोर बसलेल्या, मी इकडे होते किचनमध्ये चहा करत होते. तर बघा, त्या सुद्धा अनुभव सांगतील. पण त्यांनी हे मला बांगड्या दिल्यात, ह्या बांगड्यांची किंमत 100 रुपये, 200 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये, म्हणजे हे पैशात किंमत नाही होऊ शकत, कारण त्यांनी माझ्यासाठी त्या प्रेमाने आणल्या. तसंच त्या बघा, शिफ्टिंगच्या वेळी माझं अख्खं त्यांनी कपाट लावलं, माझ्या घरी आल्या, मला सगळं सामान लावून दिलं. आणि त्या क्राईम ब्रँचच्या पोलीस अधिकाऱ्याची बायको आहे, खूप मोठ्या पदावरती दादा आहे, त्यांच्यासोबत भाऊबी साजरी केली मी, आणि त्यांनी बघा माझं पूर्ण कपाट लावलं. त्या आणि त्यांच्या मावशी आल्या होत्या, तर त्यांनी मला ब्लाऊज ठेवण्यासाठी एक बॅग पण गिफ्ट दिली. म्हणजे शीतलताई तुला पटकन एखाद्या साडीवरती वेअर करता येईल ब्लाऊज, असं तू छानपैकी ऑर्गनाईज कर, म्हणजे तुला युट्यूबच्या चॅनलमधून वेळ भेटत नाही. तर बघा, एवढी अभिषेक म्हणायचं की एवढी एनर्जी ताई कशी असते, तू दिवसभर काम करत असते, दिवसभर लोकांना अटेंड करते, कोणी रडत असेल त्यांना समजावून सांगणं, म्हणजे जास्त कॉल उचलणं होत नाही, पण कधी कधी स्वामींची इच्छा असेल त्याचा कॉल उचललाच जातो, पण मॅसेजला रिप्लाय नक्की मिळतो. दिवसभर स्वामींचं बघा, कधी कधी दुपारी पण नामस्मरण असतं, कधी रात्री. मग त्यांनी एक ऑब्झर्वेशन केलं आमच्या घरी आल्यापासून की स्वामींचा जप एवढा करतात की यांच्या घरामध्ये अख्ख्या त्या नामस्मरणाची एक सकारात्मकता आणि एक पॉझिटिव्हिटी तयार झाली, त्यामुळेच ताईला एवढी एनर्जी मिळते. तो म्हणत आहे मला तर थोडेफार तुमचे गुण द्या. अरे म्हणत, तुझ्या चांगलं शिक्षण झालंय, तू खूप चांगल्या घरातलंय, तू माझे काही गुण घेशील, तसं नाही म्हणतो ताई. तुम्ही एवढी लोकं जोडले, एवढी लोकं तुम्हाला मानतात, तो माझ्यासंग बाहेर जातो अभिषेक, नाही का, भाजी आणायला असेल, काही काम असेल तर तो माझ्यासोबत गाडी घेऊन येतो माझ्यासोबत,
तर तुमचे एवढे लोक तुम्हाला ओळखतात, दूधवाले काका, भाजीवाले, आजूबाजूचे. कधी कधी म्हणतो ताई तुम्हाला तोंड बांधावं लागतं, तोंडचं स्कार्फ काढला की लोक ओळखतात. म्हणजे कसं असतं की आपल्या चांगल्या कर्माने, आपल्या चांगल्या कार्याने आपल्या लोक ओळखू लागतात. वाईट कार्याने कधी कोणाची वाहवा होत नाही, कधी कोण कोणाला ओळखत नाही. त्यामुळे कसं असतं, आपल्या रक्ताच्या नात्यापेक्षा किंवा आपल्या लोकांपेक्षा बाहेरचे लोकच आपल्यासाठी होतात हा अनुभव मी क्षणोक्षणी आणि पदोपदी घेतलेला आहे. त्यामुळं जे आपल्या वाईट काळामध्ये आपल्या सोबत होते आपण त्यांना वेळ दिला पाहिजे. जे आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये सोबत होते त्यांच्यासोबत आपण कंटिन्यू राहिलं पाहिजे. तसंच बघा, बरेचदा म्हणजे एक 4-5 दादा आहेत आणि ताई आहेत, अगदी मला 2 सबस्क्रायबर असल्यापासून फॉलो करतात. आज 40,000 सबस्क्रायबर पूर्ण झाले, पण माझं चॅनल 2020 जरी असलं तरी मी त्याच्यावर काम नाही कधी केलं. म्हणजे माझं साड्याचं शॉप होतं, मी रील्स टाकायचं, पण ह्या वर्षी ते स्वामी मूर्ती आर्टमध्ये मी कन्वर्ट केले. आपल्या चॅनल 1-1.5 वर्ष झाले असतील, जास्त नाही झाले, त्याच्यावरती मी काम करते. तर मला 2 सबस्क्रायबर असतापासून ते फॉलो करतात आणि दादाजी त्या ताईंच्या कमेंट कधी नसतच नाही माझ्या चॅनल. प्रत्येक व्हिडिओला त्यांची मला कमेंट असतेच असते. म्हणजे त्यांनी अगदी 2 सबस्क्रायबर असतापासून आतापर्यंत मला त्यांनी साथ दिली. त्यामुळं त्यांना मी एक भेट देणार आहे माझ्या स्वामी सेवेतून. म्हणजे स्वामींची मूर्ती कधी मी कोणाला गिफ्ट देत नाही. ज्याच्याकडे पैसे नाही आहेत, सेवा करायची इच्छा आहे, त्याला मी स्वामींची मूर्ती देते, पण भेट नाही देत. कारण ती मूर्ती मी सेवा करते, माऊलींची आज्ञा घेते. की कसं असतं, देव हा भेट देण्याची किंवा गिफ्ट देण्याची गोष्ट नाही, आपण कधी द्यायचं नाही. स्वामींची आज्ञा आली की तू त्यांना दे तरच मी देते, नाहीतर मी कोणालाही मूर्ती असं देत नाही. बऱ्याच ताईंना दिले बघा, ज्याच्याकडे पैसे नाही आहेत त्यांना मी, ज्यांनी मला कमेंट केली ताई पैसे नाही पण स्वामींची सेवा करायची काय करू, लगेच मी कमेंटमध्ये सांगते की ताई तुम्ही मला मेसेज करा, तुम्हाला मूर्ती देते. पण मी स्वामींसोबत थोडा वेळ बसते, ती मूर्ती ठेवते. स्वामींची इच्छा असेल की त्यांची सेवा त्याच्याकडून करून घ्यायची असेल तर अशा वेळेस त्यांना ती मूर्ती मी घरपोच पाठवते. तर ही अशी स्वामी सेवा आहे. तर प्रत्येकाने बघा, एखाद्याला आपण जेव्हा एखादी गोष्ट बोलतो तेव्हा विचारपूर्वक बोला. कारण एखाद्याच्या अंतरात्म्यातून आलेली बद्दुआ किंवा वाईट गोष्टी खूप हानिकारक असतात. तेव्हा तुम्ही जे पण कराल ते चांगलं करा. आणि बऱ्याचदा असं मला म्हणतात की ते तू प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की लोकांशी चांगलं वागा, लोकांशी प्रेमाने वागा, आपलं कर्म चांगलं करा. तर समोरचं आणि म्हणतात की स्वामीसुद्धा वेळप्रसंगी लोकांना शिव्या घालायचे, स्वामींचा सुद्धा स्वभाव असा क्रूर कडक होता. तर मग आपण एवढे नियम पाळतो, समोरचा व्यक्ती त्रास देतो ताई, मग त्याच्यावर तू काय बोलशील. तुम्हाला मी एकच सांगेल की कसं आहे की आपण म्हणून कधी कोणाचं वाईट करायचं नाही. हा एक आपला मनाचा रूल पाळायचा. आणि जर समोरच्याने जर आपल्याला त्रास दिला तर त्याला अजिबात सोडायचं नाही. माझा सुद्धा सेम नियम आहे, मी कधी कोणाच्या वाटे जायत नाही, कधी कोणाला वाईट बोलत नाही. पण एखाद्या व्यक्तीने जर विनाकारण त्रास दिला तर त्या व्यक्तीचा हिशोब केल्याशिवाय राहत नाही मी. म्हणजे एक माझं तत्व आहे, विनाकारण कधी नाही. म्हणजे नाही का, अंगावले कपडे किंवा एक वेळ मी उपाशी राहीन पण त्या व्यक्तीला मदत करेल, हेल्प करेल. पण असं जर कोणी विनाकारण त्रास दिला, म्हणजे मध्ये बघा युट्यूबच्या माध्यमातून एका व्यक्तीने खूप त्रास दिला होता, म्हणजे कमेंट करणं, खूप काही प्रकार त्यांनी केले. पण कसं असतं, शेवटी सायबर क्राईम आहे. त्याच्यामध्ये कोण आहे, कुठून कमेंट करतो, नंबर काय, पत्ता काय. यूट्यूब चॅनल तुम्ही जेव्हा खोलता त्यावेळेस सगळे डिटेल्स भरल्याशिवाय यूट्यूब तुम्ही खोलत नसता अकाउंट. आणि फेक अकाउंट असतात पण त्याला हा धडा शिकवलाच. कारण कसं असतं की एक लेडीज ग बसली तर उद्या 4 अजून लोक भोकायला चालू करतात. आणि भरपूर यूट्यूबर असे आहेत की कमेंटमुळे त्यांना यूट्यूब चॅनल डिलीट करावं लागेल. असं करायचं नाहीये. कारण 100 लोकांमध्ये 20 लोक निगेटिव्हमुळे आपण हारायचं नाही, उलट जास्त वेगाने पुढे जायचं की लोकांना प्रगती आपली बघवत नाही. हा पण एक मोठा पॉईंट असतो. बघा, ज्यावेळेस मला 5,000 सबस्क्रायबर होते तेव्हा कोणाला काहीही फरक पडत नव्हता. पण जसं जसं माझा चॅनल ग्रो होतोय तसतसं लोक जळतात. आणि ही जळणारे दुसरे तिसरे कोणच नसतात, इकड तिकडचेच असतात की पुढे जाऊ द्यायचं नसतं आपल्याला. त्यावेळेस त्याच्यावर मी एक व्हिडिओ करणार होते ज्याच्यावरती आपण कंप्लेंट केली. पण काय झालं की त्याच्या मिसेसने खूप रिक्वेस्ट केली की ताई असं करू नका, आम्हाला 2 मुलं आहेत आणि सोशल मीडियावरती त्यांची तुम्ही कोणती पोस्ट करू नका, त्यांचा चेहरा दाखवू नका. त्यामुळे शांत बसले. पण त्या व्यक्तीलाही कळायला पाहिजे आपल्या घरी आई आहे, आपल्या घरी बहीण आहे, आपली बायको आहे, आपल्याला 2 छानशा गोंडशा मुली आहेत. मग कशाला एका लेडीजला विनाकारण आपण कमेंट करावी, त्याला पण समजायला पाहिजे ना. सुखी संसार आहे तुझा, तू ही छान जग आणि तू स्वामीसेवेकर नाहीच आहे. तुला कोणी सांगितलं कमेंट करायला माहित नाही. पण ह्या अशा गोष्टी जे करतात ना तेव्हा त्यांनी विचार करायचे की अरे आपल्या हातून कितीतरी वाईट कर्मभोग झालेला असतो. म्हणून आज आपण कुठल्या तरी हॉटेलमध्ये वेटरचं काम करतो, कुठेतरी वॉचमनची ड्युटी करतो, का ते कर्म असतो ना. तुम्ही ह्या जन्मी तुमचा कर्म सुधराना. एखाद्या लेडीजला त्रास देऊन तुम्हाला काय मिळतं, काहीच मिळत नाही. आणि एक लेडीज तुम्हाला लेडीज दिसते पण तिच्याच पोटातून, तिच्याच उदरातून तुम्ही जन्म घेतलेला असतो. त्यामुळे एका लेडीजला प्रत्येक वेळी आपले महाराज बघा. कधी बाईच्या
तोंडाड बघायचे नाही, कायम खाली बघायचे. म्हणजे प्रत्येक वेळेस प्रत्येक बाईला, प्रत्येक लेडीजला आई आणि माते समान आणि बहिणी समान समजायचे. तुमच्या गाडीवर तुम्ही किती काही लिहिलं तरी पण तुमच्या ते वागण्यातनं दिसलं पाहिजे ना, की तुम्ही समोरच्या व्यक्तीकडे कसं बघता, समोरच्या व्यक्तीला किती रिस्पेक्ट देता, ह्या पण खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. त्यामुळे बघा, प्रत्येक लेडीजकडे बघताना कधी वर नजर करून तिच्या डोळ्यात डोळे घालून बघू नका, त्यांच्या पायाकडे बघा. प्रत्येक लेडीजला आई बहीण माता समजा तुम्ही. तर बघा, तुम्ही जर एखाद्याची रिस्पेक्ट इज्जत केली तर देव स्वतः तुमची सुद्धा रिस्पेक्ट करतो, कारण हा व्यक्ती खूप प्रामाणिक आहे त्याच्या कर्माशी आणि त्याच्या कामाशी. भले मी चुको तुम्ही चुको, बघायला तो वर बसलाय ना, त्याचा न्याय तो करतोय, तुम्हाला न्याय करायची गरज नाही, किंवा तुमच्या हातामध्ये सगळी सूत्र नाही दिली देवांनी. तर खूप काही गोष्टी अशा असतात की तुम्ही प्रत्येक लेडीचा आदर करा, रिस्पेक्ट करा. जर नाहीच आवडत, नाही आवडत काही गोष्टी तर सोडून द्या, कोणती जबरदस्ती नसते. पण एक लेडीज लेडीज असतो ते दुर्गा मातेचा सुद्धा रुद्र अवतार सुद्धा धारण करू शकते. त्यामुळे कसं असतं की जेव्हा आपण समोरच्याशी पंगा घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा विचार करून घ्यायचा की ही व्यक्ती कोण आहे, काय करू शकते, आपलं काय होऊ शकतं, आपलं करिअरचं काय, खूप काही गोष्टी याच्यामध्ये असतात बरं का. फक्त कसं असतं, वेळ नसतो म्हणून इतर लोक असं करतात की इग्नोर करतात. पण जर अशा लोकांच्या पाठीमागं लागायचंच तर मग पक्का वेळ असतो आपल्याकडे. आणि प्रत्येकाने काही घाबरायची गरज नाही आहे, कारण हे असेच लोक असतात, त्यांच्यावर जास्त लक्ष द्यायचं नाही, कारण त्यांची वृत्तीच असते दुसऱ्यावरती जळणं, एकमेकाची प्रगती झाली बघवत नाही. तुम्ही कष्ट करा, तुम्ही काम करा, तुम्हाला कोणी अडवलंय, पण तसं नाहीये. आमचा वेळ सगळा दुसऱ्याला नावं ठेवण्यातच चाललाय आज, की कोणी काय करतं, कोण कितीला विकतं, कोणाचं काय चालतं, कोणी काय आणलं नवीन, ह्याच्या हे बघण्यातच त्यांचा जास्त वेळ जातो. पण ते स्वतः कधीच काही बनत नाहीत, हे पण खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्यामुळे बघा, तुम्ही हा प्रश्न मला विचारताना की समोरच्या व्यक्ती शीतल तर सारखाच त्रास देतो, सारखाच त्रास देतो, तुम्ही सांगता की शांत राहा, आपलं कर्म चांगलं ठेवा, असं नाही. विनाकारण कधी कोणाला त्रास द्यायचं नाही, आणि विनाकारण कोणी त्रास दिला तर त्याला कधी सोडायचं नाही. स्वामी असं नाही म्हणत की तू अत्याचार सहन कर. कसं असतं माहितीये का, हे कलियुग आहे, युगे युगे कलियुग, ह्या कलियुगामध्ये चांगली लोक फार कमी आहेत. सगळं जग हे स्वार्थानेच भरलेलं आहे, प्रत्येकाला फक्त स्वतःशीच मतलब आहे. मी कसा पुढे जाईल, मला कसे जास्त पैसे मिळतील, माझी कशी गाडी होईल, माझा कसा बंगला होईल, पण तू समोरच्याचा विचार करत नाही. त्यामुळे कसं असतं, जसंच तसं राहायचं, पण कधी स्वतःहून कधी कोणाशी भांडायचं नाही, स्वतःहून कधी कोणाचं वाईट करायचं नाही, स्वतःहून कधी कोणाला त्याच्या आत्म्याला व्यथा होतील, त्रास होईल असं कृत्य करायचं नाही. काही लोक असतात विचित्र पण आहे तर नालायक पण आहे त्या समाजामध्ये, पण त्याच्यापासून दूर राहायचं. पटत नाही ना, तू तुझ्या जागी, तू तुझ्या घरी, मी माझ्या घरी, लांबूनच राम राम, काही गरज नाही. कारण काही काही गोष्टी बघा, लगेच माणूस बघितला कीच कळतो पहिल्या नजरेत तो माणूस कसा आहे किंवा तो माणूस कशा पद्धतीचा आहे. त्यामुळे ह्या प्रश्नाचं तुम्हाला या वेळेमध्ये उत्तर मिळालंच असेल. तर आमच्या अभिषेकचा बर्थडे आहे, कारण त्याला आज लवकर जायचं होतं. त्याचे पप्पा डॉक्टर आहेत, त्याचे पप्पा नेहमी उशिरा येतात घरी, पण आज त्यांनी, त्यांचं मुंबईला मोठं क्लिनिक आहे, पण त्यांनी आज वेळ काढलाय आपल्या मुलासाठी, ते येत आहेत. तर त्यांच्यासोबत पण भेटून एक मुलाखत होईलच अभिषेकच्या पप्पांसोबत, कारण मी शॉक आहे. मला जेव्हा कळलं की त्याचे वडील डॉक्टर आहेत, आई ब्युटिशियन आहे, हा कसं काय जॉबला आला. नंतर बघा, मी त्याला म्हटलं की तुला स्वामीनेच इथं पाठवले, म्हणजे संस्कार किंवा चांगला माणूस बनण्यासाठी किंवा चांगलं कर्म चांगलं कार्य करण्यासाठी तो आमच्या घरी आला आहे, असं मी त्याला तोंडावर बोलले. कारण आमचं काही नाही, स्वामीने त्याची निवड केली, तो आमच्या घरी आला एक जॉब म्हणून. तो पण नाही ट्रीट करत सकाळला की झाडू मारतो त्या बिझनेसच्या रूमचं, सगळी इकतिकडच्या ज्या मूर्त्या असतात त्या व्यवस्थित ऑर्गनाईज करतो, एका जागेवर ठेवतो, सगळ्यांच्या ॲड्रेस लिहितो, सगळ्यांच्या मूर्त्या पॅक करतो. काही कुठं चल म्हटलं गाडीवर तर लगेच आमच्यासोबत यायला तयार असतो, असं म्हणत नाही की तुम्ही भाज्या नाही चालला मग मी तुमच्या संघ काय येऊ. म्हणजे जे आम्ही काम करतो प्रत्येक कामात माझ्यासोबत असतो तो, असं नाही आहे की तो म्हणतो की मी फक्त मूर्त्याच पॅक करेन, तुमच्यासोबत येणारच नाही. ट्रॅव्हलला ऑफिसला पाठवतो, ट्रॅव्हल ऑफिसला जातो. कधी म्हणलं चिन्मयला सोड किंवा घेऊन येतो, तो घेऊन येतो. म्हणजे खूप गुणी मुलगा आहे, आणि सांगायतात पण एवढी मोठी गडगंज आहेत, एवढं सगळं चांगलं आहे, पण घमंड नाही आहे, ॲटिट्यूड नाही आहे की मी डॉक्टरचा मुलगा आहे. पहिला गाडी व्यायचा, पण तो म्हणला नाही ताई माझी गाडी, मी त्याची गाडी खूप मोठी आहे, 2.5-3 लाखाची. म्हणला की ताई त्याला पेट्रोल खूप लागतं, मग मी काय करेल, माझा व्यायाम पण होईल आणि सायकल पण चालेल, माझा तो सायकल घेऊन येतो. म्हणजे तो त्याने सांगितलं ना 1-1 रुपया तू जमा करा, त्यामुळे त्याला पैशाची किंमत कळली. त्यामुळे एवढ्या दुरून तो त्या सायकलवरती येतो आपल्या जॉबला, जवळपास 1-10-12 किलोमीटरवर राहतो तो. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, आणि प्रत्येकाच्या प्रश्नाची उत्तरं मिळालीच असतील. तर विनाकारण कधी कोणाला त्रास द्यायचा प्रयत्न करू नका, विनाकारण कधी कोणाच्या नादी लागू नका, शांत राहा. जर समोरचा खूपच त्रास देतोय तेव्हा त्याच्यावरती नेहमी लिगल ॲक्शन घ्यायची, कारण असं तोंडाने बोलून काही फरक नसतो, पण जेव्हा लिगल ॲक्शन होते तर समोरचा पण 10 वेळा माफी मागतो आपली. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, तुम्ही छान राहा, स्वस्थ राहा, आणि तुम्ही सुद्धा स्वामी सेवेत या.